नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली कुकिंग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी चटपटीत छोटी भेळ बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 प्लेट इतके प्लेन मुरमुरे घेतलेले आहेत. ते आधी स्वच्छ निवडून घ्यावेत. तुम्ही इथे हे मुरमुरे पिवळे करूनही घेऊ शकता. तसेच मी इथे फरसाण टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. इथे मी माझ्याकडे लसणी शेव होती ती टाकून घेते. तुम्ही त्याच्याऐवजी तुमच्याकडे बुंदी वगैरे असेल किंवा पापडी असली तरी तुम्ही यामध्ये ती टाकून घेऊ शकता. आता यामध्ये मी फिकी शेव टाकून घेते बारीक. असंच थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. ते तुम्हाला जे अवेलेबल असेल ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता यामध्ये मी बारीक कापलेला कांदा टाकून घेते. त्यानंतर हिवाळ्याच्या सीझनमध्ये कैरी मिळते म्हणून मी ती कैरी टाकून घेतली आहे थोडीशी. तसंच इथे मी टमाटाही टाकून घेते आहे आणि कोथिंबीर. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वस्तू यामध्ये टाकून घेऊ शकता आणि चटपटीत भेळ बनवू शकता. आता या तांकी मी चिंचेची गोड आंबट चटणी टाकून घेते आहे. तशीच पाणीपुरीसोबत आपल्याला जी ग्रीन चटणी येते ती माझ्याकडे होती ती मी यामध्ये टाकून घेते. त्याच्याने आपल्या भेळीची चव ही छान चटपटीत होऊन जाते. तुमच्याकडे जर ती नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लिंबूही टाकून घेऊ शकता किंवा तुम्ही टमाटो केचपचाही वापर यामध्ये करू शकता. हे सर्व आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. छान मिक्स करून घ्यायचे आणि आता हे थोडंसं आपल्याला व्हाईट व्हाईट दिसते तर यामध्ये आपण थोडंसं तिखटपणा येण्यासाठी इथे मी लाल तिखटचाही वापर करून घेते आहे. छान मिक्स होऊन गेलेलं आहे. ते खाऊन बघायचं त्यामध्ये आपल्याला काही कमी जास्त वाटलं तर आपण त्यामध्ये टाकून घेऊ शकतो. आता इथे मला थोडंसं तिखटपणा कमी वाटत होता म्हणून मी इथे लाल चटणीचा वापर करून घेते आहे. हळदही टाकून घेते मी कलर येण्यासाठी आणि थोडंसं इथे मी मिठाचा वापर करून घेते आहे कारण ते थोडं आपले मुरमुरे व्हाईट असल्यामुळे ते थोडे आलेले लागत होते. हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आहे ना एक झटपट तयार होणारी. तुमच्याही तोंडाला पाणी येते ना. नक्की ट्राय करा. अशाच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.